दौंड मनमाड सेक्शन दरम्यान दुहेरी मार्गाचं काम हाती घेण्यात आल्यामुळं काही रेल्वे रद्द तर काही रेल्वे अन्य मार्गाने वळवण्यात आल्या आहेत। मध्य रेल्वेतील सोलापूर विभागाच्या दौंड मनमाड सेक्शन दरम्यान दुहेरी मार्ग करण्यासंबंधी ब्लॉक घेण्यात येणार आहे। हा ब्लॉक दिनांक 8/10/2022 ते 18/10/2022 पर्यंत असणार आहे। याकरता काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या मार्गांमध्ये परिवर्तन करण्यात आले आहे। या बद्दलची अधिक माहिती सीनियर डीसीएम रण येवले यांनी प्रसार माध्यमांना दिली। मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दौंड मनमाड सेक्शनच्या काष्टी बेलवंडी स्थानकादरम्यान दिनांक 4 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर 2022 या दरम्यान नॉन इंटरलॉक वर्किंगचं कार्य हाती घेण्यात आलेले आहे। त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या 30 गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत व 18 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेले आहेत। तसेच 10 गाड्यांचे वेळापत्रकात सुद्धा बदल करण्यात आलेला आहे। त्यामुळे सध्या 3 स्टेशनच्या क्रॉसिंगसाठी ज्या गाड्या थांबायच्या आता त्या गाड्या आता थांबणार नाहीत। त्यामुळे साधारणपणे 15 ते 20 मिनिटाची वेळेची बचत होऊन प्रवास सुकर होणार आहे। तरी रेल्वे प्रवाशांनी मध्य रेल्वे विभागाला सहकार्य करावे ही विनंती।